केलं, काय आवाज उठवला? आणि हे त्यांचे भाजपवाल्यांनी मी भाषणात म्हणतात, आप की बार 400 पार, तिसऱ्यांदा मोदीला पंतप्रधान करायचं, आधी तुम्ही राज्य नीट चालवा, राज्याचा शेतकरी कसा स्वयंपूर्ण होईल, राज्यातील शेतकऱ्याच्या मालाला कसं मोल मिळेल, ह्या गोष्टी पहा. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान, देशाची चिंता का म्हणून करते? आधी घरातच खायला नाही, बाकीच्या लोकांना काहीची काही आश्वासनं देतात. आज शेतकऱ्या आपल्या शेतकऱ्यावर जितकं वाईट वेळ आहे तितकी कुणावरच नाही. लाईफ म्हणजे शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असतात, वीज, पाणी आणि रस्ते, ह्या तीनच गरजा महत्वाच्या आहे. खेडेगावामध्ये लाईट नाही, 8 तास लाईट कुठं, रात्रीची लाईट कुठं, शट डाऊन 2-2 दिवस डीपी जळली तर लाईट नाही. ह्या गोष्टी तुम्ही करा. आम्ही मतदान करताना तुम्हाला आमच्यासाठी निवडून दिलं का? आपकी बार 400 पार आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान याच्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे का? तेव्हा माझं सुज्ञ नागरिकांना म्हणणं आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा उहापोह करा. आम्ही पण प्रवरा परिसरामध्ये लोणी खुर्दच्या इतक्या जमिनी आहे, लोणी खुर्द गावाच्या सगळ्या सहकारी संस्था त्याच्यावर उभ्या केल्या. सहकार आमच्यातीलच सगळे लोक म्हणजे जुने जाणते जाणकार, माझे सासरे असतील, चंद्रबाण दादा कोडू पाटील असतील, कोलारचे लोक असतील, पाथरचे असतील, कोडू असतील, या सगळ्यांना वाटलं की आपल्याकडे रोजगार उपलब्ध होईल, आपल्या सभासदांचे मुलं शिकतील, ग्रामीण भागाची शाळा सुरू होतील, मेडिकल कॉलेज काढलं तर तिथे मुलं शिकतील, वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल, असं काही झालेलं नाहीये. सगळ्यावर त्यांच्या घराण्यांनी कब्जा केला, कुठंही सहकार अस्तित्वात ठेवलेला नाही. प्रत्येक संस्था स्वतःच्या मुलाबाळांमध्ये वाटून घेतली, प्रत्येक शेतकऱ्याकडून डोनेशन घेतलं जातं, हे चित्र खूप वेगळं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही सर्व मतदारांनी जागे व्हा आणि आता हे पावणे रावळे सांभाळायचं बंद करा. पहिले पावणे रावळ्यांच्या त्याच्याकडे, कारण तुम्ही जागृत झालेले आहात, तुम्ही शिक्षित, तुम्हाला कळायला लागलेलं आहे. आणि निलेशजी लंके, एक शेतकरी कुटुंबातील माणूस, एवढ्या हिमतीनं एवढ्या मोठ्या शक्तीविरुद्ध उभे, तुम्ही त्यांची अंगकाठी पाहिली, प्रकृती पाहिली, तुम्हीच त्यांना हिंमत द्यायचं आणि पाठीमाग उभं राहायचं काम केलं पाहिजे. आणि आज प्रथम पारनेर मतदारसंघाला खूप मोठा हा सुवर्ण संधी मिळालेली आहे का? लंके साहेबांना तुम्ही दिल्लीला पाठवावं. ही हुकुमशाही, ही दडपशाही, ही संपवा. आता वेळ खूप झालेला आहे, बाकीच्या अशा पद्धतीने तुम्ही सर्व उभे राहिले. माता भगिनींना माझं सांगणं आहे की तुम्ही, तुम्हाला वाटत असं विखे पाटलांची शक्ती खूप मोठी आहे, त्यांचे ते स्वतः डॉक्टर आहे, त्यांचे वडील मंत्री आहे, त्यांची यंत्रणा मोठी आहे, ते सगळं करू शकतात, परंतु ते तुमच्याकडे वेळ देऊ शकत नाही. कुणीही प्रथम शिर्डी मतदारसंघातच त्यांचं वास्तव्य असतं, कुणीही आपल्या घराकडेच असतं. तुमचा उपयोग फक्त तात्पुरता केला जाणार आहे, फक्त या खासदारकी पुरतं तुमच्याकडे येणं जाणं राहील, तुम्हाला विचारलं जाईल. परंतु ज्याच्या त्याच्या घरी जो तो जातो, मी तुम्हाला सांगितलं पाहुणा किती दिवस तुमच्या घरी राहू शकतो, 2 दिवस राहील, 4 दिवस राहील, त्याला पहिल्यापासून आपल्या घराची ओढ असते. तेव्हा निलेशजी लंके, तुमच्या मतदारसंघातील व्यक्ती एवढ्या मोठ्या हिमतीनं, एवढ्या मोठ्या साम्राज्याविरुद्ध ते आज उभे आहेत. आणि सांगताना विशेष आनंद वाटतो, बाळासाहेब नामदार बाळासाहेब थोरात, शरदचंद्रजी पवार यांच्यासारखे धुरंधर नेते आपल्या पाठीशी उभे आहेत. पवार साहेबांवर टीका करणाऱ्या लोकांनाही मला म्हणायचं आहे, स्वतःच कर्तृत्व दाखवा. म्हणजे पवार साहेबांवर टीका केली म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात मोठे होत नाही. पवार साहेबांनी, मी तुम्हाला हे पण सांगते, शेतकऱ्यांसाठी विविध प्रश्न हे केले. आपल्या रावरी कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा संकरित गायींच्यासाठी सिमेंटचं मोठं युनिट आहे त्यांचं, मांजरीला ऊसासंबंधी आहे, शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे ते MIT पार्क आहे. यांनी सांगा मला, ते विरोधकांनी सांगावं का, त्यांनी एखादी सहकारी संस्था सोडून शेतकऱ्यांसाठी एखादी संस्था निर्माण केली असं एखादं उदाहरण द्यावं. आणि आमच्या प्रवरा परिसरातील ज्या ज्या नेत्यांनी विरोध केला,
प्रवरा शेतकरी म्हणलो त्या त्या नेत्यांना संपवण्याचं काम केलं. कुठलाही नेता हा जनतेचं भलं व्हावं म्हणून संस्था टिकून ठेवत नाही. आमच्याकडील ज्या दूध संस्था होत्या, मग त्या बामेश्वर दूध संघ असेल, सुतगिरणी असेल, मुळा प्रवरा असतील, ह्या फक्त राजकारणापायी यांनी संपवलेल्या आहे. हे याच्यातला शब्द न शब्द खरा आहे, एकही शब्द खोटा नाही. तुम्हाला कधी सर्वांना वाटत असेल तर तुम्ही तिथे शहनिशा करा. अशा पद्धतीनं यांचं राजकारण आहे. फक्त सत्ता स्वतःकडे पाहिजे, स्वतःच्या कुटुंबाकडे पाहिजे. आणि तुम्हाला सांगते, आता ह्या प्रचारासाठी आमच्या राहत्या तालुक्यातील ज्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहे तेथील सर्व शिक्षक, पुन्हा कारखान्यातील इतर संस्थेतील कामगार सर्व तुमच्या भागात आलेले, दक्षिण मतदारसंघात सगळे आलेले, पार त्यांच्या बचत गटांच्या महिला असतील काय, सर्व सर्वांना हिशोबशीर पाकिट देण्यात आलेली आहे. सगळ्यांनी 20-20 दिवस इकडेच राहायचं. ऍप लावलेला आहे की तो कामगार कुठं भेटला, कसा भेटला, त्याने त्या कोणत्या लोकांना भेटला. आता तुम्ही सांगा, तुमच्या गावातील तुमचा प्रश्न आहे. उद्या मी तुमच्याकडे आले कामगार म्हणून आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही यांना यांना मत द्या, तुम्ही काय म्हणताल? भाऊ, चहा पी पे, जेवण कर, एसटी नसली तर झोप, पण मत कोणाला द्यायचं आमचं आम्हाला कळत. सांगा तुम्ही, यांचे कामगार इथं येऊन तुम्हाला सांगणार किंवा यांचे तुम्ही नाते हे येऊन तुम्हाला सांगणार, तर मत कोणाला द्यायचं? तुम्ही एवढे तर नक्कीच सुज्ञ झालेला आहेत का, काय चालू आहे तुम्हाला कळत. आज आपण मीडिया असतो, युट्यूब असत, सगळ्या प्रकारचे भाषण आपण बघतो. तरुण वर्ग इतका जागृत झालेला आहे, त्याला सगळं कळतं. आज मी दुपारी अमित शहाचं भाषण लावलं, ते हिंदी, त्याच्यात तुडकी मुडकी मराठी, टचा त आणि पवार साहेबांवर टीका. एकमेव बीजेपीचा कार्यक्रम आहे शरद पवार साहेबांवर टीका. 10 वर्षात तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं? नोटबंदी केली, काही फायदा झाला? आठवतं तुम्हाला शेतकऱ्यांना नोटबंदीचा आपल्याला काही फायदा झाला? लोकांच्या मागे ईडी लावती धडाधड धडाधड आमदार खासदार म्हणतात. हर्षवर्धन पाटील काय म्हटले, मी तिकडे गेलो तर मला निवांत झोप येते, बरोबर. अर्जुन खोतकर काय म्हटले उद्धव ठाकरे साहेबांना, मला माफ करा, मला तिकडे जावं लागलं. आता मी नावं नाही घेणार मोठ्या मोठ्या नेत्यांची, कारण कधीतरी त्यांचेच ते काय गेले हे सर्व, फक्त ईडीच्या धाकाने हे सगळं कसं चालू आहे. इतके तर सुज्ञ, तुम्ही किती कामगार पाठवले, किती शिक्षक पाठवले, किती महिला भगिनी पाठवल्या, परंतु आता मतदार हा जागृत झालेला आहे. तो म्हणन प्रवरची किती फौज फाटा येऊ द्या, पण मतदान कोणाला करायचे याची आम्हाला कल्पना आहे. आमचा माणूस उभा आहे, आम्ही का म्हणून इतर ठिकाणच्या मतदाराला निवडून द्यायचं का? आमच्यामध्ये काय पात्रता नाहीये का? आमच्याकडे काय माणूस नाहीये का? आणि हा लादलेला उमेदवार का म्हणून तुम्ही स्वीकारायचा? तुमच्या घरामध्ये जर कोणी पाहुणा कारभारी झाला तर तुम्हाला चालतो का? चालतो का पाहुणा कारभारी झालेला आपल्या घरात? एखादा पाहुणा 5 दिवसाच्या ऐवजी 10 दिवस राहिला तर चालतो का तुम्हाला? बायकोचा भाऊ जरी असला तरी कुटकुट सुरू होती, कधी जाणार आहे तुझा भाऊ, का म्हणून थांबला तुझा भाऊ, बरोबर आहे का नाही? मग या पाहुण्याला काय तुम्हाला इथं पाहुणा का ठेवून घ्यायचा, मला हेच कारण कळत नाही. तेव्हा आपल्या भागातील आपला उमेदवार, आपला माणूस, आपला भाऊ, आपला मुलगा हा दिल्लीला पाठवणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी निलेश लंके साहेबांच्या पाठीशी उभे राहा. आणि त्यांच्याकडून आमदारकीच्या काळात काही छोट्या मोठ्या त्रुटी राहिल्या असतील, काही चुका झाल्या असतील, जसं आपण आपल्या मुलाला माफ करतो, किंवा तुमचं काही म्हणणं असेल ते त्यांना सांगा, पण निलेश लंके साहेबांना तुम्ही अवश्य दिल्लीत पाठवा. हे बघा, ही शेवटची संधी आहे, अभी नाही तो कभी नाही. पुन्हा वेळ येणार नाही, गेले आलेली संधी दौडू नका. तुमचा माणूस निश्चित आणि एकमताने दिल्लीमध्ये पाठवा. तुमचे रुसवे फुगवे बाजूला ठेवा. तुतारी घेतलेला माणूस यालाच मतदान करा. तुतारी ही शुभ कार्याची खूण असते. लग्नामध्ये काही प्रसंगामध्ये तुतारी वाजवली जाते. खासदार निलेश लंके साहेबांचं.